दोडामार्ग तालुक्यातील निम्नाधिक गावांचे आरोग्य सांभाळणाऱ्या व गेली अनेक वर्ष रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सेवा देणाऱ्या साटिरी भिडशी आरोग्य केंद्राला नुकतंच डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साटिली भिडशी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन सारंग व त्यांचे सहकारी डॉक्टर आरोग्य सेविका चांगले काम करत आहेत. विविध आरोग्य उपयुक्त शिबिर व अन्य कार्यक्रम ते राबवतात. साटिली भिडशी आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत असलेल्या रुग्णांना रात्री अपरात्री उपचार दिले जातात. किंबहुना दोडामाग तालुक्यातील 57 गावांपैकी 30 पेक्षा अधिक गावांचे आरोग्य सांभाळण्याचे काम करत आहे. जिल्हा परिषद व आरोग्य विभाग राज्य सरकार यांनी याची दखल घेऊन साटिली भिडशी आरोग्य केंद्राला डॉक्टर आनंदीबाई जोशी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साटिली भिडशी आरोग्य केंद्राला मिळालेल्या पुरस्काराबाबत रुग्ण कल्याण समितीचे सदस्य तथा हेवाळेगावचे सरपंच संदीप देसाई, साटिली भिडशीचे सरपंच नामदेव धरणे, उपसभापती सुनंदा धरणे, मुंबईचे चाकरमाणी संदीप धरणे, उपसरपंच ईशा धरणे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अनिशा दैवी, बुधाजी मोरगावकर तसेच ग्रामस्थांनी आरोग्य केंद्राचे डॉक्टर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.